नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती घेणार आहोत. उस्मानाबाद हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय उस्मानाबाद येथे आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7512 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्यात मांजरा आणि शेरणा या नद्या आहेत. उस्मानाबादच्या नैऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा व दक्षिणेला कर्नाटकातील बिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगर रांगांनी व्यापला आहे. या जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी व परांडा असे 8 तालुके आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. या गावाला तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले. ही देवी छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता आहे. इतकेच नाही तर संपूर्ण भारतात अनेक कुटुंबाची कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. तुळजापूर येथील मुख्य आकर्षण म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगर रांगातील यमुनाचल नावाच्या डोंगर रांगावर बांधले आहे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभा मंडपातील काही स्तंभ तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारणतः 13व्या शतकात बांधले असावे असे दिसते. सध्या गर्भगृह, सभा मंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ इत्यादी स्थापत्य मंदिर परिसरात दिसते. देवीचे मंदिर हे दगडी प्रकाराने बंदिस्त असून त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींचे भव्य प्रवेशद्वार आहे. वर्षभर विविध उत्सव पूजा या मंदिरात सतत होत असतात. नवरात्र काळात तर भक्तांच्या गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असतो. या देवीला कर्नाटक व आंध्र प्रदेशातून देखील भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारी, भक्ताच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख किल्ले आहेत. किल्ले म्हटलं की डोंगरावर असणारे गिरिदुर्ग, पाण्यात असणारे जलदुर्ग, जंगलात असणारे वनदुर्ग व सपाट जमिनीवर असणारे भुईकोट असे प्रकार आठवतात. यामधील महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा भुईकोट किल्ला या जिल्ह्यात नळदुर्ग येते. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला नळदुर्ग किल्ला नळराजाने बांधला आहे. नळराजाने हा किल्ला आपल्या मुलाकरता बांधला असून तसा उल्लेख एका ग्रंथात सापडतो. पूर्वी आदिलशाही राजवटीत याचे नाव शहादुर्ग असल्याचे दाखले मिळतात, पण ते नाव प्रचलित झाले नाही. नळदुर्ग किल्ल्यातील नरमादी धबधबा प्रसिद्ध आहे. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्याप्रमाणे बांधला आहे आणि या ठिकाणचा जलमहाल वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. या ठिकाणी असलेल्या नरमादी धबधब्याला नल दमयंती असे देखील म्हटले जाते. या किल्ल्यात बोरी नदीवर धरण बांधले असून हे धरण व जलमहाल बेसाल्टच्या दगडात बांधलं आहे. धरण त्या काळातील अभियांत्रिकेचे उत्तम उदाहरण आहे. नळदुर्ग किल्ल्यामध्ये पाणी महाल, उपळ्या बुरुज, जामा मशीद, अंबरखाना, रंग महाल, हमामखाना, हत्ती तलाव, रणमंडळ, हत्ती दरवाजा, हलमुख दरवाजा अशा अनेक गोष्टी डोळ्यांनी पाहाव्या आणि अनुभवाव्या अशाच आहेत. पावसाळ्यात तर नरमादी धबधबा पाहण्याकरता हजारो पर्यटक येथे येत असतात. या ठिकाणी सर्जा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण देखील झाले आहे. याच भुईकोट प्रकारातला आणखी एक देखणा किल्ला परांडा येथे आहे. बहमनी राजवटीत साधारण 15व्या शतकात वजीर महमूद गवान यांनी हा किल्ला बांधला. छोटा असून देखील वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या किल्ल्याच्या चारही दिशेला खोल दऱ्या आहेत. किल्ल्याच्या भिंती फार भक्कम असून अनेक बारीक सारीक विचार करून बनवण्यात आलेल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. दुहेरी तटबंदी हे या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. फार कमी ठिकाणी दिसणारी दुहेरी तटबंदी या किल्ल्यात आपल्याला बघायला मिळते. शत्रूने हल्ला करून आत प्रवेश केल्यानंतर आत येतात त्याला दुसरी तटबंदी दिसल्यास त्याचे अवसान तेथेच गळून जावे अशा कल्पनेने हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्याचे समोरचे पूर्वीचे दार खराब झाल्याने त्या ठिकाणी आता नवीन दरवाजा बनवण्यात आला आहे. त्यातून आत येतात आणखी एक पूर्वीच्या काळातला भक्कम दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. त्याला लोखंडी खेळ लावण्यात आले आहे जेणेकरून माणूसच काय पण हत्तीसारखे बलाढ्य प्राणी देखील या दरवाजाला टपलू शकणार नाही. महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांमधला देखणा भुईकोट म्हणून देखील या किल्ल्याकडे बघितले जाते. कोट, परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे. किल्ल्यावर आजही दारुगोळा आणि मोठ्या चोपा आपल्याला पाहायला मिळतात. सध्या विजापूर येथे असलेली प्रसिद्ध मुलुक मैदान तो पूर्वी याच किल्ल्यात होती. विजापूरच्या आदिलशाहच्या मुरार नावाच्या सरदाराने ती तो विजापूरला नेली. याच किल्ल्यात आजचा पैकर नावाची तो आज देखील पाहायला मिळते. या किल्ल्यामध्ये प्राचीन महादेव मंदिर व नरसिंह मंदिर आहे. परांडा किल्ल्यातील 5 फूट उंच आणि 6 हातांच्या गणेशाची मूर्ती ही आगळी वेगळी आहे.
किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर सुद्धा आहे. उस्मानाबाद किल्ल्यामध्ये कळम हा तालुका व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. मांजरा नदीच्या काठावर कळंब वसलेले आहे. कळंब पासून जवळच 20 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असे येडेश्वरी मंदिर आहे. तसेच येडशी जवळ रामलिंग येथे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. वनराईने नटलेला हा भाग छोट्या मोठ्या डोंगरांनी व्यापलेला आहे. पावसाळ्यात धबधब्यांसाठी हे खूप लोकप्रिय ठिकाण आहे. माकडांचा मुक्त वावर हे येथील वैशिष्ट्य आहे. श्रावणात तर येथे खूप गर्दी असते. या जिल्ह्यात सोलापूर हैदराबाद रस्त्यावर उमरगा हा महत्वाचा तालुका आहे. येथील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. अत्यंत प्राचीन असे या तालुक्यातील महादेव मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराचे बांधकाम दगडी कोरीव कलाकुसर असणारे आहे. या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन होत असतात. मित्रांनो, उस्मानाबाद जिल्ह्याची इतकी माहिती घेऊन इथेच थांबूयात आणि घेऊन येत आहे लवकरच तुमच्यासाठी आणखी नवनवे मजेदार व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून उस्मानाबाद विषयीची माहिती सर्वांजवळ पोहोचेल. आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहिती आणि मनोरंजनाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील.